आता मी उभा आहे कुठं, कार्यक्रम कुठं चालू आहे? टिळक नगर कोपरगाव सगळे कोण बसले? मग आता त्यांच्यासाठी काय सांगायचंय? एक बाईचा नवरा लय वैतागली ती नवऱ्याला. का नवऱ्याला वैतागली? कारण त्याची सवय काय होती ती बाई सांगते. माझं नवीन येणारं गाणं आहे, पहिल्यांदा गातो इकडे, मुकडा अंतराज गातो, नंतर तुम्हाला युट्यूबला गाणं ऐकायला मिळेल. गाजू बंद झालं. लय शांत बसली होती घराच्या बाहेर, टेन्शन मध्ये डोक्याला हात लावून. शेजारी पाजारी नीट असते, आता शेजारची नाली म्हणली काय गं बाई काय झालंय, तिला लय उत्सुकता ऐकायची. नेमकं ही का डोक्याला हात लावून बसली, आणि हिच्या माग हिचा याप वेगळाच, हिच्या माग हिचा वेगळाच याप. नवरा काय सुधराना, पण नेमकं झालंय काय? मग ही बाया चालू झाली सांगायला. आता बाया बाया चालू झाल्यावर सांगायला मध्ये साधा आहे का? अख्खर रामायण आणि महाभारत एकत्रच करतात, नवच गप बसतात. मग सुट्टीच नाही, मग सासूचं पण सांगायचं, सासऱ्याचं पण सांगायचं, सुनाचं पण सांग, साऱ्या नाताचं पण सांगायचं, मग नवऱ्याचं पण सांग, सगळंच खतरनाक सांगायचं. मग तवच घरी जायचं. मग ती काय म्हणते? अगं कवा बाय माझी नवऱ्याची सवय सुंदर, काय म्हणती काय म्हणती काय म्हणती? अगं कवा बाय माझ्या नवऱ्याची सवय सुटन, अगं कवा बाय माझ्या नवऱ्याची सवय सुटन. ती म्हणते काय झालंय तुझ्या नवऱ्याला, काय करतोय काय करतोय? ती म्हणते ती म्हणते अगं रोजच रात्री राहायला म्हणतोय मटन, रोजच रात्री Thank you.
वाड़ सगळच कलवण नाही तर सकाळी अनुरोध